मात्र एक धाव, षटक क्रमांक पहिले समाप्त होताना धाव संख्या मात्र इकडे 7 धावा थप्पलकर पाहायला मिळतात। मेगा फाइनल है, फाइनल मैच है, फाइनल मैच मध्ये जर बघायला गेलं तो चुरस नक्कीच पाहायला मिळेल। बघूया गेल्या वेळेस फाइनल मैच खूप चांगली रंगली होती, पॅराडाइज आणि किंगफिशर। या वेळेस पॅराडाइज संघ जर बघायला गेलं तर पॅराडाइज संघ बाहेर होतोय क्वार्टर फाइनलला, आणि त्याचबरोबर बघायला गेलं तर किंगफिशर बाहेर होते सेमीफायनलला। तर नवीन संघ दोन्ही पाहायला मिळतात या स्पर्धेचे फायनलिस्ट, म्हणजे नवीन चॅम्पियन नक्की पाहायला मिळेल फायनल यावेळेस टायगर चषकाचा 2022 हे भव्य दिव्य आयोजन दैवत्यमान सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय। आणि बघायला गेलं तर शेवटची मॅच आहे आजच्या रात्रीतली, धावेंचा विचार केला तर एक षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा आहेत, दोन्ही ओपनिंग बॅट्समन पाहायला मिळतात। आणि बिरवाडी संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, म्हणजे कॉमेंट्रीची सुरुवात ज्या गावातून झाली होती तोच संघ मैदानाच्या आतमध्ये, साईकता बिरवाडी या गावातून मात्र कॉमेंट्रीची सुरुवात। नक्कीच एक चांगली संधी मला दिली होती यतीन राऊत यांनी। आणि यतीन राऊतचा संघ इकडे फायनलमध्ये धडक मारतोय, 7 धावा धावपलकावर आहेत। आणि इथे मात्र बघायला गेलं तर गोलंदाजीसाठी गोलंदाज येतोय महेश, पहिला चेंडू घेऊन तयार होणार महेश। चेंडू मात्र इकडे वाईड असेल, स्कोरबोर्ड मात्र एक ने पुढे जाईल, स्कोरबोर्ड इकडे मात्र पाहायला मिळते। 8 धावा धावपलकावर आहेत, कट करण्याचा प्रयत्न होता, इकडे काय घडतंय? हर्षद जो विकनेस आहे फिल्डिंग तो मात्र पुन्हा एकदा दाखवला जात आहे, क्या कर दिया आपने। इथे मात्र बॅट कट, यस पिगेज, बल्ले का सहारा, बल्ले का किनारा, कीपर का सहारा मिला नाही। चांगला चेंडू आहे, चांगली गोलंदाजी आहे इकडे मात्र बघायला गेलं तर, खूप चांगल्या रीतीने चेंडू हाताळला जातो। एक चौकार नक्की बॅटिंग मधून आलेला आहे केतेजच्या, परंतु धावेंचा विचार केला तर 9 धावा धावपलकावर आहेत, 8 धावा धावपलकावर आहेत। हलक्या हाताने खेळतोय एक धाव, खूप चांगला चेंडू हाताळला जातो। ज्याप्रमाणे मी सांगितलं की बॉलिंग अटॅक यावेळेस खूप चांगला आहे, स्ट्रॉंग झोन आहे सातपाटी टीमचा, आणि त्यामुळे मात्र धावा जर बघायला तर 9 आहेत, 10 चेंडू मागे, 9 चेंडू मागे 9। रिवर्स अटेम कमाल स्ट्रोक 4 धावेसाठी। या वेळेस बघायला गेलं तर चेतनच्या बॅट मधून गॅप शोधतोय, रिवर्स मध्ये चौकार येतोय। चार धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल, चेतनच्या बॅट मधून चौकार येतोय, रिवर्सचा फटका हलक्या हाताने मात्र इकडे खेळला जातोय। एक धाव असेल, स्कोरबोर्ड एकने पुढे जाईल, स्कोरबोर्ड विचार केला तर 14, शेवटचा चेंडू बाकी, म्हणजे साथी कॉमेंटेटर इकडे उपस्थित संतोष वेलकम, त्यानंतर युसुफ सय्यद देखील इकडे उपस्थित आहे, त्यांचं सुद्धा स्वागत, त्यांना सुद्धा आपण ऐकूया थोड्या वेळाने। कट केलेला इकडे मात्र बघायला गेलं तर एक धाव असेल का, नाही इकडे मात्र एक धाव असणार, स्कोरबोर्ड एकने पुढे जाईल, स्कोरबोर्ड मात्र 15 पाहायला मिळते। मेगा फायनल, फायनल मॅच आपल्याला पाहायला मिळते, 3 दिवसाची वाट मात्र इकडे समाप्त झाली, 2 संघ आपल्याला फायनलमध्ये पाहायला मिळाले। नक्कीच एक दर्जेदार आपल्याला आयोजन 2022 पाहायला मिळते, टायगर चषक आणि टायगर चषकाची फायनल कोण जिंकणार, अगर क्रिकेट का मैदान जंगल आहे तो जंगल का शेर कोण आहे हे देखना होगा। आणि इकडे मात्र जर बघायला गेलं तर अस्तित्वाची लढाई इकडे लढताना आपण पाहू शकतात, कारण की चॅम्पियन्स एकच असतो कोणतरी, आणि नाव कोणाचं कोरलं जाईल चॅम्पियन्स कोण बनणार बघूया। पहिल्या क्रमांकासाठी ही लढत आहे, तब्बल पारितोषिक 50,000, 15 धावा धावपलकावर आकर्षक ट्रॉफी दिली जाईल, द्वितीय पारितोषिक 25,000 आकर्षक ट्रॉफी, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक 5,000 असं मात्र पारितोषिक पाहायला मिळतंय, चौथ्या आणि तिसऱ्या क्रमांकाला ट्रॉफी देखील। कट केलेला आहे,
स्पर्धेची प्रवेश फी 3700 होती, 3700 35 संघाला भाग घेण्याची संधी मिळाली. स्कोरबोर्ड 16-16 स्कोर कार्डवर आहे. अर्षद गोलंदाजी साठी इकडे आलेला आहे आणि त्यामधील दोन संघ मात्र इकडे पाहायला मिळते फायनलमध्ये. चांगला फटका आहे, गॅप मध्ये आहे, चौकार येतोय. यावेळेस चेतन कम्माल धम्माल माला माल यावेळेस करत असताना बिरवाडी संघासाठी कामगिरी क्या बात आहे. इकडे क्रिकेट आहे, इकडे थरार आहे, इथे खऱ्या अर्थाने क्रिकेट रंगला जातोय. 4 धावेने मात्र स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड मात्र बघायला मिळते आपल्याला 20. भराने धावा जमा करत असताना फायनलमध्ये गेल्यावर खूप चांगला रेकॉर्ड आहे बिरवाडी संघाचा. नेहमीच फायनल जिंकतात ते, चॅम्पियन्स बनतात. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. 21 धावा धावपलकावर 21 कट केलेला आहे आणि यावेळेस पुन्हा एकदा चौकार. कम्माल स्ट्रोक पाहायला मिळतोय. कीर्तेच्या बॅटमधून हा दुसरा चौकार येत आहे. दोन्ही बॅट्समन दोन दोन चौकार खेचत आहेत. धावसंख्या मात्र इकडे 25. अर्षदवर हल्ला आणि इकडे मात्र आता खरोखरच मात्र आक्रमक होत आहे. बॅटिंग खूप चांगली मात्र होत असताना परंतु इकडे उत्तरास प्रत्युत्तर दिलं जात आहे. चौकार मारल्यानंतर मात्र इकडे क्लीन बॉल, थोडा वेगाने चेंडू टाकला जातोय. 25 धावा धावपलकावर. कीर्तेश इकडे मात्र बॅक टू डगआउट्स. नवीन बॅट्समन सार्थक आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातील. शेवटचा चेंडू बाकी. सार्थक मात्र आपल्याला पाहायला मिळते. जसं शेवटचा षटक शेवटचा चेंडू टाकला जाईल, षटक संपेल, मायक्रोफोनवर मात्र बदल होणार. एक बुलंद आवाज व्हॉइस ऑफ बोईसर आपल्यासोबत जोडले जातील. युसुफ सय्यद सर या षटकानंतर मी विनंती करेल युसुफ सय्यद सरला की आपण या कॉम्बॉक्समध्ये. इकडे मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आणि इकडे डॉट चेंडू. या युसुफ सय्यद सर या आपण ऐकूया. व्हॉइस ऑफ बोईसर युसुफ सय्यद सरांना आणि जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. धावत समालोचन घेऊन येतील युसुफ सर. हॅलो, धन्यवाद प्रीतम. आपण पाहतोय टायगर चषक 2022 नक्कीच इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, विश्वाच्या प्रमाणावर, मातीच्या कणाकणावर राज्य करणारे माझे राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना करतो. तसंच भारतात संविधान लिहिला बाबासाहेब आंबेडकर त्यांना सुद्धा आम्ही नमन करतो आणि माझ्या आजच्या या समाजाला सुरुवात करतोय. आपण पाहतोय टायगर चषक 2022 अंतिम सामना. एका बाजूला संघ पाहायला भेटतोय साई एकता बिरवाडी, तर एका बाजूला पाहायला भेटतोय साई गणेश सातपाडी. 3 षटकांचा खेळ संपला गेलाय. चौथा षटक मार्गस्थ महेश एक अनुभवी गोलंदाज समोर चेतन पाडील. त्यावेळी सळवार चेंडू ढकलला गेलाय. पाहायला गेलं तर अर्चू पाहायला भेटत चेंडूवर येते, परंतु एकही धाव नक्कीच लगावली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफळकावर. 26 धावा आमच्या बरोबर स्कोरिंगचा भूमिका पार पाडतायत रोहित गुप्ता. सुरेख वक त्यांच्या वतीने केला जातो. यावेळेस कट केला गेलाय, लेट कट पाहायला भेटतोय. डीप गली रिथम चेंडू निघून गेला डिक्लेअर झोन मध्ये. धावफळक एकने ससवले गेले. धावसंख्या जाऊन पोहोचेल 27. चौथा षटक मार्गस्थ आहे. पाहिल्या गेलं तर धावसंख्या सुरेख लगावली गेली, मात्र 2 गडी बाद झालेत. एक गडी बाद झाला, माफ करा, कृतेश घरत बॅक टू डगआउट. 2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला भेटले. तब्बल 10 त्यांनी बनवल्या गेल्या या स्पर्धेमध्ये 13 या सामन्यामध्ये. यावेळी सुरेख चेंडू होता, पायाला ब्रश करतोय. लेग बाय चेंडूमध्ये एक धाव नक्कीच लगावली जाईल. धाव फळक एकने पुढे ससावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 28 धावा. एक गडीच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय फाटका सोरेक डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून जातो. स्कोर लेग लॉंग लेग रिझन मध्ये. धावफळक एकने पुढे ससावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 29 धावा. पाहिलं गेलं तर 2 संघ आहेत. दोन्ही संघाच्या पुढे पाहिलं गेलं तर साईंचं नाव लगावलं गेलंय. तर बघा कुठला संघ विजय होईल. फटका सुरेख खेळाडू पाहायला भेटतोय. संगणायक दिवेश पाडेल अप्रतिम क्षेत्ररक्षण सुरेख चेंडू गॅदर केला गेलाय. नक्कीच मोतीलाल शाह सुद्धा आपण पाहतोय अप्रतिम सामना पाहतात, निहाळतात. एक क्रिकेट प्रेमी लेदर क्रिकेट सुरेख खेळत आहेत. रात्रीचे पाहिलं गेलं तर 1:20 झालंय, परंतु लोकांची गर्दी ही दर्दी प्रेक्षक क्रिकेटची जान आहे. आपण पाहतो जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये
हा खराब चेंडू येष्टा सोडून जातोय पंच सुशील दर्शवतायत वाईट धावसंख्या एकने पुढे सरसावी. लगेच धन्यवाद. जेव्हा जेव्हा क्रिकेट खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतात त्यांना साथ कोणाची असते? ती प्रेक्षकांची. क्रिकेटचा खेळ रंग कधी भरतो तर प्रेक्षकाची साथ जेव्हा असते तेव्हा क्रिकेटचा रंग मैदानाच्या आतमध्ये भरतोय. त्यावेळेस कट केलं गेलंय. पाहिलं गेलं तर डिक्लेअर झोनमध्ये चेंडू निघून जाईल. धावफळक एकने पुढे सरसावलं गेलंय. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 31 31 धावा. षटक क्रमांक चौथा संपला गेले. पाहिलं गेलं तर या षटकामध्ये तब्बल 5 सिंगल 1 निर्धाव 1 वाईट अशा प्रकारे 6 धावा खर्च केल्या गेल्या. गोलंदाज पाहायला भेटला महेश एक अनुभवी आणि दर्जेदार गोलंदाज. 2 षटक त्याने अडकले आतापर्यंत. पाहिलं गेलं तर धावा खर्च केल्यात मात्र 14 आणि त्या षटकामध्ये 2 एक्स्ट्रा चेंडू टाकलेत मात्र वाईट चेंडू. परंतु पाहिलं गेलं तर सफल गोलंदाज ठरला गेला हर्षद. 2 चौका त्याच्या त्या षटकामध्ये आले परंतु पाहिलं तर एक मोठा गडी बाद केला क्रितेश घरत यांना बॅक टू दॅकआउट पाठवलं. यावेळी धावांची गोष्ट धावा आहे त्या 31 धावा 4 षटकाच्या समाप्तीनंतर. ओहो काय चेंडू आहे. सममरीन डिलिव्हरी टप्पा पडल्याने चेंडू निघून जातो. यशस्वी योगेश यांच्या हातामध्ये. आपण ज्या समुद्रामध्ये पाहतो पाणडुबी जेव्हा पाण्याच्या आतमध्ये असते ती दिसत नाहीये अशा प्रकारे हा चेंडू पाहायला भेटला. टप्पा पडल्याने खाली राहिला पडण्याच्या नजरेचा चुकून यशच्या हातामध्ये निघून गेलाय. आणि डिजिटलचा सुद्धा आपण खूप खूप कौतुक करू. परंतु यावेळेस एक अप्रतिम एक्स्ट्रा कव्हर मध्ये येतोय टायगर चौकार चेतन पाडेच्या बॅट मधून. धावसंख्या पाहायला भेटते 35 धावा. दुसऱ्या चेडूवर हल्ला बोलला गेला मिस्टर चेतन पाटीलच्या बॅट मधून. मॅन फ्रॉम सरपा बिरवाड एक उभरता सितारा टेनिस क्रिकेट विश्वचषकामध्ये नक्कीच छाप छोडतोय हा सुद्धा खेळाडू. फटका सुरे खेळाडू पाहायला भेटेल. चेंडू निघून जाईल डिक्लेअर झोन मध्ये. तर नक्कीच जेव्हा जेव्हा पाहिलं चेतन पाटील असेल क्रितेश घरत असेल त्यांची बॅट जेव्हा चालत नाही तर मैदानाच्या आतमध्ये सार्थक घरत ती जिम्मेदारी उचलतोय. आणि 3 चेडू खेळ बाकी असेल. धावसंख्येची गोष्ट केली धावसंख्या पाहायला भेटते 36 36 धावा धावफटकावर. फाटका सुरे खेळायचा प्रयत्न होता. इन साइड नक्कीच लगावली गेली. चेंडू फिरला गेलाय अचू येतो चेंडूवर चलतोय. तत्पर्यंत 1 धाव नक्कीच परिपूर्ण केली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते 37 37 धावा धावफटकावर एक गडीच्या मोबदल्यामध्ये. फाटका सुरेख आणि यावेळेस काय घडतोय अप्रतिम. पाहायला गेला चेंडू निघून जातोय सरळ 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 येतोय टायगर चषक चौकार यावेळेस चेतनच्या बॅट मधून. धावसंख्या चारने ससावली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते 41 धावा. शेवटच्या षटकामध्ये काय घडतं. पहिला चेंडू निर्धाव दुसऱ्या चेंडूवर चौकार तिसऱ्या चेंडूवर एकेरी धाव चौथ्या चेंडूवर एकेरी धाव. यावेळेस पाहिलं दिवेशच्या हाताला चेंडू लागला. त्यानंतर धर्मेश याला अर्चूच्या पायाला चेंडू लागला आणि चेंडू निघून गेला बॉर्डर लाईनच्या बाहेर. आज नक्कीच पाहायला गेलं तर लिओन मेसी यांचा संघ फिफा वर्ल्ड कप हा सुद्धा जिंकलाय पेनल्टी शूट आउट मध्ये. तशा प्रकारे काहीतरी मैदानाच्या पाहायला भेटला. यावेळेस फटका सुरेख चांगला क्षेत्ररक्षण. धावसंख्या निघून जाईल डिक्लेअर झोन 1 धावांसाठी. धावफळक एकने पुढे सरसावली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 42 5 षटकांच्या समाप्तीनंतर 42 धावा धावफळकर पाहायला भेटतायत. येणाऱ्या दुसऱ्या सत्रामध्ये 5 षटकांमध्ये बनवायच्या 43 धावा विजयासाठी तो म्हणजे संघ पाहायला भेटेल. चेस करत असताना साई गणेश सातपाडे. नक्कीच मी कौतुक करेल भावेश साळवी यांचा. एक अप्रतिम स्पर्धा पाहायला भेटेल. तसंच किंगफिशर जो संघ आहे त्याचं सुद्धा कौतुक असेल. खूप चांगली साथ दिली गेली. सुशील असेल दीपक असेल कुणाल गुप्ता दिनेश असे खूप सारे खेळाडू आहेत ज्यांचं नाव मी घेऊ शकत नाही. खूप भीमनगर पाहायला गेलं तर प्रत्येक खेळाडू भावेश सळवेंच्या प्रेमात आहे. पाहायला गेलं तर त्यांना सपोर्ट करण्यासाठी ते पुढे येत आहेत. त्यांच्या प्रेमाने ही स्पर्धा पाहायला भेटेल टायगर चषक 2022. शेवटचे 5 षटक सांगून जातील कोण बनेल चॅम्पियन कोण या ट्रॉफीचा मानकरी ठरेल. आणि पाहिलं गेलं तर कोण आज या भागामधून घेऊन जाईल 50,000 कॅश प्राईज. आणि या मैदानाची गोष्ट सांगितली तर असा इतिहास आहे की कुठल्याही स्पर्धा असू द्या मग या मैदानावर सलग एक चॅम्पियन राहत नाहीये. प्रत्येक वर्षी 2 नवी टीम आपण पाहतो 2 नवी संघ मेगा फायनल खेळत आहेत. कारण की जर सामना सुरू होईल मी पहिल्या 2 षटकांसाठी विनंती करेल. आपण संतोष पाडील यायचं आपण मायक्रोफोनवर. संतोषजी पाडील त
तर दुसरा माईक प्लीज द्यायचंय. सेकंड माईक डीजे मॅन. नक्कीच आपण पाहणार आहोत सत्तूजी पाटील आमच्यावर जोडले जातील या 5 षटकांसाठी एक मराठी बुलंद आवाज. पाहिले गेले तर अप्रतिम काम सकाळच्या सत्रामध्ये, पाहिले गेले तर UPL म्हणजेच उमरोळी प्रीमियर लीग त्यांनी केली. आता रात्रीच्या सत्रामध्ये आपल्या नक्कीच सेवेसाठी उपलब्ध आहेत अप्रतिम काम. मागील 3 दिवसामधून आपण पाहतोय प्रीतम गरत एक सुरेख व्हॉइस. सकाळच्या सत्रामध्ये पाहिले गेले तर आंबेडगडच्या मैदानामध्ये ओवरम क्रिकेट स्पर्धा त्यांनी केली, परंतु रात्री हा क्रिकेटचा प्रेम मैदानाच्या आतमध्ये घेऊन आलाय. आणि मी संतोष सांगत होता ही धरती प्रेक्षक जेव्हा जेव्हा प्रेक्षकांची साथ असते ना तेव्हा तेव्हा धरती प्रेक्षक आपण पाहतो संतोष जेव्हा जेव्हा प्रेक्षकांची साथ असते ना तेव्हा तेव्हा खेळाडूंना क्रिकेट खेळण्याची मजा येते. कारण की क्रिकेट असा एक खेळ आहे ना की वयस्कर माणूस, लहान माणूस, आजारी माणूस ज्याला घरी बसून थकवा जरी असला तर क्रिकेटच्या मैदानात येतोय आणि स्वतःला चार्ज करतोय. हा चार्जेबल खेळ आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच नक्कीच आपण पाहतोय कालच्या दिवसामध्ये जी गर्दी होती, काल 3:30 वाजले होते आणि पूर्ण जर मैदान पाहिला तर पूर्णपणे खचाखच भरलेलं आपल्याला पाहायला मिळालं होतं. हॅलो, तो चलेंगे मैदान के अंदर. इस वक्त देख रहे हम महाराष्ट्र के बेहतरीन खूबसूरत टाइगर चषक 2022. फिर से एक बार मैं तहे दिल से सबका इस्तकबाल करना चाहूंगा. जो भी यहाँ पर दर्शक आए हुए हैं सभी से गुजारिश करूंगा कि अपने आप के लिए तालियां बजाई जाए. दर्शकों की आप अपने आप के लिए तालियां बजाए जो आप रात के 1:30 बजे तक इस मैच का आनंद ले रहे हैं. तो सभी से गुजारिश होगी बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ टीम्स. फिर से एक बार आपके तालियों के साथ पहली गेंद की शुरुआत की जाएगी. यतीन राउत गेंदबाजी के लिए तैयार. स्ट्राइक पर हम देख सकते हैं दिवेश पाटिल. नौ स्ट्राइक पर अभी अभी मात्र नजर आएंगे. नौ स्ट्राइक गेंद पर पहली गेंद पर टच शॉट. बेहतरीन शुरुआत थी मगर गेंद डिक्लेयर जोन में जाती हुई. तो यहां पर एक के साथ श्री गणेश होता हुआ बात की जाए. तो यहां पर पहली गेंद पर सिंगल जरूर बटोरा गया. बात की जाए स्ट्राइक पर अभी मात्र एक बेहतरीन बल्लेबाज है स्ट्राइक पर. मगर गेंदबाज की बात की जाए ना तो ये अनुभवी गेंदबाज है. गेंदों को घुमाना, बल्लेबाजों को चकाना इस गेंदबाज को बखूबी आता है. इस वक्त शॉट बढ़िया है मगर वहां पर निकुचते गलती गलती गलती. मराठी में एक पिक्चर आई थी संतोष दगड़ी चाल, उसमें एक डायलॉग था चुकीला माफी नहीं. अरे अभी चुकी के लिए गलती की है निकुच ने. अगर नौ स्ट्राइक पर फेंकते तो एक बल्लेबाज बॅक टू डगआउट देखने को मिल सकता था. नक्कीच नक्कीच ज्या पद्धतीने आपण पाहतोय निकुंज चेंडूवर गेला होता, कुठेतरी चुकीची थ्रो फेकली गेली आणि त्यानंतर पाहिलं तर एक जीवनदान मिळेल. थँक्स म्हटलं असेल अभी यांनी. नक्कीच अभी नाही तो कभी नाही, अभी नाही तो कभी नाही. टायगर चषक टायगर ट्रॉफी आज काही मौका आहे जो टीम को जीतना है. अभी भी कहेंगे अभी नहीं तो कभी नहीं. गेंदबाज यतीन और यहां पर लेग स्टंप छोड़कर जाती हुई सुशील का इशारा आता हुआ व्हाइट बॉल. स्कोर कार्ड एक से आगे चलता हुआ 3 लगे हैं. तो ये बात की जाए संतोष 43 का स्कोर है, 43 बनाने हैं. भाई तेरी बात क्या बैट का किनारा कीपर का सहारा. इस वक्त दिवेश पाटिल मैदान के बाहर. ये गलती की है दिवेश ने, लेट कट कर खेलना चाहते थे मगर गेंद ने उछाल ली है और कीपर के दस्तानों में. नक्कीच ज्या पद्धतीने चेंडू उचली घेतला आणि कीपर याचं मी खास करून कौतुक करेन स्वप्नील डॉनच ज्या पद्धतीने चेंडूवर आला होता. आणि जल्लोष पहा ज्या पद्धतीने चेंडू पकडला त्यानंतर जल्लोष केला, एकच जल्लोष केला की आता मात्र आपल्याला माघारी पडतायचं नाहीये. पाऊल उचललाय फायनलसाठी, मात्र फायनल आपण मारणार आहोत. जरूर डॉन की बात कर रहे हैं, वो डॉन है स्वप्नील पाटील की बात करें. उनकी जो बॉडी दिख रही है ऐसे लगता है कबड्डी प्लेयर है. 20 यार्ड के इस मैदान के ऊपर क्या क्रिकेट खेलते हो, क्या गेंदबाजी करते हैं. तो यहाँ पर बेहतरीन कैच लिया विकेट के पीछे और गेंदबाज की तारीफ करनी होगी. यतीन राउत एक अनुभवी गेंदबाज है. इस वक्त देख सकते हैं अर्चू जो इस साल गोल्डन फॉर्म में बेहतरीन परफॉर्मेंस किया है बहुत से टूर्नामेंट में, वो स्ट्राइक पर नजर आएंगे. यतीन राउत इस वक्त गेंदबाजी के लिए. यहाँ पर गेंद ने उछाल ली थी बल्ले की, डंडे के पास आके गेंद लगी थी, हल्के बल्ले से खेला. रक्षात्मक रूप जरूर अपना के विकेट गिरा है, एक सिंगल लेकर स्ट्राइक रोटेट की है. स्कोर कार्ड की बात की जाए स्कोर कार्ड जहां पर इस वक्त
चार गेंदों की बात की जाए, गेंदी हो चुकी है चार। हेलो चेक, चार चेंडू आपल्याला पाहायला मिळतात। यतीन राऊत पुण्याचे एकदा गोलंदाजी माकवर सज्ज होतील। चेंडू पाहायला मिळतोय पुण्याचे एकदा, चेंडू हवेत होता, कुठेतरी स्वप्नील पुढे सरसावला होता। आपण पाहतोय हा देखील चेंडू जर पाहिला तर सेम दिवेशने जसा खेळला तसा चेंडू, मात्र हा उंचावर चढला होता मात्र रेंजच्या बाहेर होता स्वप्नील याच्या, अन्यथा स्वप्नील ड्राईव्ह देखील पाहायला मिळाला असती त्याच्या। तो आखिरी गेंद इस वक्त यतीन राउत स्ट्राइक पर, अर्चू एक बॉल एक पर बल्लेबाजी करते हुए इस वक्त, बड़ा शॉट ब्लाइंड स्टॉक खेलने का प्रयास, अंपायर वाइट का कॉल करते हुए ऑफ स्टंप की काफी बाहर है। एक कहावत है जरूर कि बल्लेबाज के बल्ले में कहा दम था, मेरी गेंद वहां गिरी जहां चूना कम था, यहां पर चूना कम था वहां गेंद गिरी यतीन की और वाइट गेंद आई है। स्कोर कार्ड की बात की जाए, स्कोर कार्ड जहां पहुंचा इस वक्त छह अंकों पर, आखिरी गेंद आनी बाकी, यहां पर छह रन लग चुके हैं। अभी बात की जाए ना संतोष, 25 गेंदों का खेल बाकी है, 25 गेंदों में आपको 37 बनाने हैं, तो किस तरह का मैच देख रहे हो आप? नक्कीच आपण पाहतोय अभी सारखा एक चांगला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, या आधी देखील अभिने सुरेख फटकेबाजी केली होती दुसऱ्या बाजूला पाहिला तर, इथे मात्र पुण्याचे एकदा हा एक आणखीन गडीचं पतन होताना डायरेक्ट हिट झाला आणि चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय गडी बाद होतोय सातपाटी संघाचा। तो जरूर यहां पर गलती फिर से एक बार, और निकुंज ने जो गलती की थी ना ओवर नंबर की बात की जाए दूसरी गेंद पर, वहां से ये गलती सीखी। कहते ना इंसान जब गलती करता है उसका सीखता है, जब वो सीखता है ना तो बहुत अच्छे से काम करता है, तो निकुंज ने वो काम किया, बेहतरीन से गेंद को पिक किया और खूबसूरत एक बेहतरीन एक्यूरेट थ्रो हमने देखा कृतिश के हाथ में। नक्कीच तू म्हटला होता कि दगड़ी चाल चुकीला माफी नहीं, ही मात्र चूक त्यांनी सुधरवली आणि तदनंतर पाहिला की आता मात्र आपल्याला चूक करायची नाही। आणि सुरेख दुसऱ्या बाजूला पाहिला सातपाडी संघ, भावेश आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय, भावेश आणि अभिची जोडी जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत चान्स सातपाडी संघाला देखील आहे। तो भावेश देख सकते हम 11 नंबर की जर्सी पहनकर मैदान के अंदर और नॉन स्ट्राइक पर अभी मात्रे। तो कहते ना कि कबीर जिंदा रख जमीर जिंदा रख, बादशाह भी बन जाओ दिल में फकीर जिंदा रख, हौसलों के तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रख, हार जाओ जिंदगी में सब कुछ मगर जीतने की उम्मीद जिंदा रख। साई करें सातपाटी टीम को यहां पर उम्मीद जिंदा रखनी होगी, क्योंकि बल्लेबाजों की बात की जाए एक तरफ भावेश पाटिल यानी कीड़े तो एक तरफ अभी, मगर गेंदबाज गेंदबाजी करा रहा है डॉन। पहली गेंद इस वक्त हल्के बल्ले से खेला, एक रन का इजाफा जरूर होता हुआ, साथ लगे स्कोर कार्ड पर। अभी भी बात की जाए ना 23 गेंदों का खेल बाकी है, 36 बनाने हैं संतोष। नक्कीच डॉन ची गोष्ट केली तर याआधी टेनिस क्रिकेट ओवर मध्ये जास्त डॉनला पाहिलं होतं, आता मात्र जेव्हा साई एकता बिरवडी संघाकडे कुठेतरी गोलंदाजाची कमी होती आणि त्याच वेळेला स्वप्नील या स्पर्धे या टीम मध्ये आला आणि खरोखरच अप्रतिम कामगिरी त्याच्याशी। हा चेंडू जर पाहिला तर थोडासा अवांतर चेंडू पाहायला मिळाला, थोडासा कट करतोय चेंडूला, रेगब्रेकचा मारा मात्र त्याच्या गोलंदाजीने, आता मात्र पहा सुरेख गोलंदाजी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय गडी बाद होतोय, आता मात्र अभी बैक टू डगआउट ला जाताना पाहायला मिळेल। तो जरूर क्या परफॉर्मेंस देखने को मिल रहा है, बेहतरीन तरीके से गेंदबाजी हो रही है, जिस तरह से बल्लेबाजी हमने देखी कृतेश के बल्ले से बेहतरीन 13 रन साथ, इसके बाद चेतन ने बढ़िया बल्लेबाजी की, चार चौके लगाए थे, सार्थक ने बढ़िया साथ दिया, मगर गेंदबाज कमाल कर रहे हैं। पहली ओवर में यतीन ने एक बड़ा विकेट चटकाया दिवेश पाटिल का, रनआउट के रूप में अर्चू मैदान के बाहर आया। इस वक्त हमने देखा वो गलती अभी ने की है, स्वप्निल की टॉस गेंदे थी, आगे खेलना चाहते थे, ऑफ साइड बैट का बाहरी किनारा लगा और सार्थक घरत वहां पर थे, उन्होंने बेहतरीन कैच लिया। इस वक्त कपिल, कपिल की बात की जाए तो अमन बल्लेबाजी नंबर नहीं आती मगर बेहतरीन फील्डर है, मगर जब बल्लेबाजी आते हैं ना तो रन बनाते हैं। यहां पर फिर से हम देख सकते हैं ये इस ओवर की दूसरी वाइड गेंद है, स्कोर कार्ड यहां पर एक से आगे चलता हुआ संतोष, बात की जाए 9, अभी तक दो गेंदें डाली हैं, 3 रन खर्च किए मगर बड़ा विकेट चटकाया गेंदबाज ने। नक्कीच नक्कीच अपन पाहतोय स्वप्निल ज्या पद्धतीने चेंडूला वळवला जातोय, हात पूर्ण फिरवला जातोय चेंडूवर आणि तदनंतर पाहिलं तर सुरेख कट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतोय। तो जरूर अनुभवी खिलाड़ी यतीन कुछ बातें कर रहे हैं, कृतिश भी कुछ बात कर रहे हैं, कुछ चर्चा हो रही है, जब जब चर्चा होती है ना तो खर्चा जरूर होता है, यहाँ विकेट या तो रन खर्चा होगा। तो गेंदबाज की बात की जाए मिस्टर स्वप्निल पाटिल गेंदबाजी के लिए, बेहतरीन शॉट सार्थक वन हैंडेड बेहतरीन फील्डिंग। तो जब जब एक एक गेंद डॉट आएगी ना तो प्रेशर बनेगा, कहते ना किचन में अगर कुकर में प्रेशर आता है तो सीटी बजती है, और क्रिकेट के मैदान पर जब प्रेशर आता है तो खिलाड़ी से गलती होती है।
यहां पर गलती हुई है, जैसे मैंने कहा प्रेशर आएगा तो गलती होगी। यहां पर बड़ा शॉट खेलना चाहते थे और चौथा विकेट बैक टू डगआउट। नक्कीच अपन पाहतो सुरेख काम मात्र मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील डॉन ज्या पद्धतीने आलाय आणि आल्या आल्या आपल्या नावाचा डंका वाजवतोय। चांगली गोलंदाजी नक्कीच साई एकता बिरवाडी संघाला ज्या पद्धतीने लाडली, इथे मात्र थोडीशी घाई करण्याचा प्रयत्न करतोय सातपाटी संघ, कारण की सामना जर पाहिला तर इझिली डन करू शकत होता, मात्र दिवेचा तो विकेट पडला आणि तदनंतर पाहिलं तर आणखीन 3 विकेट या ठिकाणी गमावले आहेत सातपाटी संघाने। तो 10 लगे स्कोर कार्ड पर, अभी भी बात की जाए ना तो 33 की दरकार होगी। आने वाले गेंदों की बात की जाए ना, गेंदे बाकी है 19, मैच बन सकता है मगर विकेट यहां पर रुकना होगा। यहां से बल्लेबाजों को फूक फूक कर कदम रखने होंगे। ओ यहां पर क्या गेंदबाजी कर रहे हैं स्वप्निल, बल्लेबाजों को यहां पर सरप्राइज कर रहे हैं। थोड़ी सी फ्लाइट रखी, थोड़ी सी गेंद को खींचा है और बल्लेबाज धर्मेश को सरप्राइज किया, पैरों पर आकर गेंद जरूर लगी है, बैट एंड पैड, एक रन का इजाफा, स्कोर कार्ड जा पहुंचा 11 रनों पर। या ठिकाणी आपण पाहतोय कपिल आणि धर्मेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, इथून जरी पाहिलं तर सातपाटी संघ मॅच बनवू शकते, मात्र चांगली खेळी करावी लागेल, एक पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल, कारण की शेवटपर्यंत जर ही मॅच गेली तर मी विचार करेन नक्कीच पॅराडाईज संघाचा ज्या पद्धतीने शेवटची जोडी खेळत होती असं वाटलं होतं की या मैदानावर पॅराडाईज संघ पुन्हा एकदा पुनरावृत्ती करेल। जावेद आणि नक्कीच आपण पाहिलं तर सचिन, नक्कीच पाहायला गेलं तर संदीप थे और जावेद बढिया परफॉर्मन्स देखने को मिला, मगर क्रिकेट है, क्रिकेट में कुछ भी हो सकता है। 11 लगे हैं और 11 नंबर जब जब लगता है ना, जब जब 11 नंबर की याद आती है तो एक ही खिलाड़ी का नाम याद आता है, मोहम्मद कैफ। आहा काही खेळाडू होता पूर्णपणे पाहिलं तर एक भिंत जी आपल्याला पाहायला मिळाली होती आणि प्रत्येक रन्स नक्कीच जसा चेंडू पडायचा प्रत्येक रन्स त्याच्या बॅट मधून आलेला आपल्याला। 11 नंबर की जर्सी पहनकर खेला उन्होंने 2000 में भारत को अंडर 19 वर्ल्ड कप जिताया, इस वक्त लगे 12, जिस खिलाड़ी ने 2007-2011 का वर्ल्ड कप भारत को जिताया, 6 छक्के लगाने का कारनामा का युवराज योगराज सिंह, उनका जर्सी नंबर इस वक्त स्कोर कार्ड पे लगता हुआ। लगे हैं 12, विकेट गवाए 4, साई ने 7 पारी। यहां पर बेहतरीन शॉट, जीवा इस वक्त आते हुए गेंद के नीचे और डॉट गेंद। तो मैं साहित्य बिरवाड़ी की बात कर रहा हूं, जो अनुभव है, यंग टैलेंट है, एक बेहतरीन कॉम्बिनेशन टीम में नजर आता हुआ। स्कोर कार्ड की बात की, स्कोर कार्ड लगे 12, बेहतरीन शॉट टैप किया गया फिर से एक बार, जीवा इस वक्त गेंद के नीचे आ रहे हैं, कपिल और धर्मेश के ऊपर निगाहें होंगी साई गणेश सातपाटी के खेमे से खिलाड़ियों की। नक्कीच हा देखील फटका चांगला आहे, इथे मात्र जबरदस्त प्रयत्न, आपण पाहतोय आबासाहेब चषका मध्ये चांगली नक्कीच क्षेत्ररक्षणाचा अवॉर्ड्स मात्र यतीन राऊत याला भेटला होता, जबरदस्त मात्र क्षेत्ररक्षक म्हणून वय वर्ष 40 प्लस आहे, मात्र या ठिकाणी जर खेळ पाहिला तर 18 वर्षाच्या पोराला लाजवेल असा। ही चॉकलेट बॉय आहे बिरवाडी का, बेहतरीन फिल्डिंग करते हमेशा, ओहर यहां पर खराब गेंद। तो कहते ना कि 2 साल का बच्चा हो या 50 साल का बूढ़ा, चॉकलेट खाना नहीं भूलता है बिरवाड़ी चॉकलेट बॉय इस वक्त मैदान के अंदर, बेहतरीन फील्डिंग, खूबसूरत फील्डिंग, व्हाइट गेंद आती है इस वक्त गेंदबाज जी के गौरव द्वारा। यहां पर शॉट बढ़िया है, गेंद जाती इस वक्त डाउन द ग्राउंड, बेहतरीन शॉट, मैदान को गुदगुदी करके गेंद को भेजा है 4 रन के लिए बल्लेबाज धर्मेश के बल्ले से। सुरेख गरज होती या फटक्याची, कारण की थोड़ा सा प्रेशर मध्ये सातपाटी संघ, धावसंख्या जर पाहिली तर 18 धावा स्कोरबोर्ड वर आहे, इथून मात्र एक चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे, तो ये एक गेंद काफी महत्वपूर्ण होगी। यहां से अगर बड़ा शॉट आएगा ना तो स्कोर कार्ड पर 22 लगेंगे, फिर आने वाली गेंदों की बात की जाए 12 गेंद 21 की दरकार, अगर ये गेंद डॉट आएगी तो रन बनाने होंगे यहां से 25, ये गेंद काफी महत्वपूर्ण है संतोष। और यहां पर क्या देखने को मिलता हुआ, डायरेक्ट खींच ऑलवेज डेंजरस यहां पर देखने को मिला, और खिलाड़ी की बात की जाए एक ही खिलाड़ी का नाम आ रहा है जिसने 2 विकेट चटकाए हैं, स्वप्निल कैच लपका है, 1 रन आउट लिया है स्वप्निल पाडिन, बिरवाड़ी का डॉन। यस यस नक्कीच आपण बघतोय, विकेटचा जर विचार केला तर 5 गडी बाद झालेले आहेत आतापर्यंत सातपाटी संघाचे, साई गणेश सातपाटी संघ एका बाजूला आपण पाहतोय तर दुसऱ्या बाजूला साई एकता बिरवाडी संघ, मात्र एक ऑरेंज कलर आहे तर दुसऱ्या बाजूला रेड कलर आपल्याला पाहायला मिळतोय। हे दोन संघ एकमेकांविरुद्ध भिडताना हा अंतिम सामना आहे या टूर्नामेंटचा, जर पाहिला तर शेवटचा सामना आपण पाहतोय, फायनलचा मुकाबला, यानंतर पारितोषिक वितरण होणार आहे, मात्र आपण पाहतोय ही ट्रॉफी जी आहे ती या मैदानावर कोण उचलेल।
तो जरूर सभी की निगाहें होंगी 2022 टाइगर चषक, ये ट्रॉफी चमचमाती ट्रॉफी हम देख सकते हैं गोल्डन और रेड कलर में। इस तरह की चॉकलेट्स बहुत देखने को मिलती है, रेड रैपर में रेड कलर की चॉकलेट्स होती है, उस तरह की ट्रॉफी लगाई गई है 22 साल द्वारा। एक बेहतरीन टूर्नामेंट का आयोजन किया, इस वक्त डॉन को बुलाया गया गेंदबाज के सॉफ्टवेयर पाटिल अपने कोटे की दूसरी ओवर लेकर और टीम की तरफ से चौथी ओवर लेकर आते हुए। शॉट बढ़िया है, फील्डिंग उतनी खूबसूरत। तो कहते ना सीमाओं पर जब हमारे देश की रक्षा करते हैं ना सिपाही, उस तरह से इस वक्त रक्षा कर रहे हैं बाउंड्री लाइन की साइकता बिरवाड़ी के खिलाड़ी। डॉट गेंद आती हुई, ओहो बढ़िया गेंद, टप्पा गिरने के बाद काटा बदला, जिस तरह सुबह और शाम को घड़ी में 9:15 बजते ना उस तरह की ये गेंद थी। टप्पा गिरने के बाद ऑफ स्टंप की काफी बाहर आई है डॉट के साथ। फ्लाइट गेंद, इस वक्त अंपायर दर्शा रहे हैं दंडित करेंगे, इस वक्त पनिश करेंगे सॉफ्टवेल को। व्हाइट बॉल, नक्कीच नक्कीच चांगली गोलंदाजी नक्कीच हाताळतोय। आता मात्र इथून रन्स थांबवायचे आहेत, हेच काम मात्र स्वप्नील करताना आपल्याला पाहाल तुम्ही। जबरदस्त गोलंदाजी पहा, जेव्हा स्वप्नील आला होता ऑप्शनल गोलंदाज म्हणून साई एकता बिरवाडीकडे एक ऑप्शन होता की एक गोलंदाज आपल्याला पाहिजे होता, आज तो गोलंदाज एकाच मॅच मध्ये 2 षटक टाकतोय। बेहतरीन बेहतरीन बात कही सोपे, इस वक्त संतोषी सर नाना थे रोहन गावड़ गेंद को फील्ड कर रहे हैं, नाना से जो प्रसिद्धि मिली है वो खिलाड़ी विकेट के पीछे। तो यहाँ पर अनुभव है, यंग टैलेंट है, जोश है, देख सकते हैं हम जिसने बिरवाड़ी उमरुली बिरवाड़ी का नाम टेनिस क्रिकेट के इतिहास पर लिखा, वंडर बॉय मिस्टर कृतेश खरत, हम देख सकते हैं आज के दिन में उमरगांव में फाइनल जीत कर आए, मगर नाइट क्रिकेट में फाइनल की तरफ बढ़ रहे, चैंपियन बनने की तरफ। महेश इस वक्त शॉट बढ़िया था, बेहतरीन फील्डिंग फॉलो थ्रू में, अमूमन इस तरह के खिलाड़ी जल्दी बैठते नहीं है, मगर स्वप्निल की यहाँ पर फुर्ती देखनी होगी, स्वप्निल के लिए तालियां बजनी चाहिए स्वप्निल साठी, कारण की या विकेट जर विचार केला खेळाडूचा विचार केला तर परफॉर्मन्स मध्ये जर पाहिला बॉडी लैंग्वेज मध्ये पाहिला स्वप्निल थोडंस शेवटचे चेंडू अजून शिल्लक आहे आपण पाहतोय। ओहो जबरदस्त जबरदस्त चेंडू पाहिला जातोय, डॉट चेंडू येताना इथे मात्र समीकरण बदलेल, आता मात्र चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे 6 आणि 6 चेंडू मध्ये 22 धावांची आवश्यकता आहे। तर जरूर हमारे जे सर्व सर्व एक बेहतरीन शख्सियत माननीय श्री राजू जाधव माजी ग्राम पंचायत बोईसर सदस्य यांची विनंती करना चाहूंगा प्लीज आप आइए और हमारे VIP टाइप पर आकर विराजमान होइए। राजू भाई जाधव आपसे विनती करना चाहेंगे प्लीज, यू आर वेलकम टू VIP डाइस, आइए प्लीज आकर आप विराजमान होइए। तो चलेंगे मैदान के अंदर, 6 गेंदे 22 की दरकार, और जो भी हमारे मंच पर बैठे हुए प्लीज मैं विनती करना चाहूंगा आयोजकों से और वॉलंटियर से, जो खिलाड़ी बैठे होंगे जो दर्शक बैठे प्लीज हमारा मुख्य मंच आप थोड़ा सा छोड़ दीजिए। रोहन गावड़ इस वक्त गेंदबाजी के लिए, बेहतरीन शॉट सार्थक, आज पैरों से गेंद को रुका रहे हैं, देखा जाए हर एक खिलाड़ी अपना 100% दे रहा है, ये जीत है। कहते ना वक्त को बदलो या वक्त के साथ बदलना सीखो, वक्त को बदलो या वक्त के साथ बदलना सीखो, मुश्किल कैसी भी हो हर हाल में चलना सीखो। यहां पर साइकता बिरवाड़ी चल रही है चैंपियन बनने के तरफ। नक्कीच आपण पाहतोय ज्या पद्धतीने मोबाईल चार्ज असतो त्याप्रमाणेच आज बिरवाडी संघ देखील चार्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। सुरेख परफॉर्मन्स पाहतोय, बेहतरीन शॉट, क्या शॉट खेला था, स्मैश चॉप किया था, मगर गेंद जाती हुई पॉइंट रीजन में एक रन के लिए। स्कोर एक से आगे चला है, स्कोर कार्ड पर लगे 22, आने वाली 4 गेंदे बनाने हैं 21, 21 की रन की दरकार। सामना जर पाहिला तर थोडासा सातपाटी संघाकडून दूर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय, इथून मात्र प्रयत्न आहेत आणि प्रयत्नाने यश येत नाहीये, विकेट मिळतोय या ठिकाणी पुण्याचे, एकदा पाहिला तर बॉक्स विकेटच्या नावाने हा एक आणखीन विकेट मिळाला जातोय। तो यहां पर देखा जाए छठा विकेट गिरा, जैसे ही इस गेंद को बॉक्स आउट के रूप में विकेट गवाया बल्लेबाज की बात की जाए कपिल, वैसे हम देख सकते हैं मैदान के बाहर से थोड़ी थोड़ी पब्लिक कम हो रही है, क्योंकि उनको पता है यहाँ पर साइकता बिरवाड़ी ने अपना स्टैम्प लगाया ट्रॉफी के ऊपर। तो दर्शकों से गुजारिश प्लीज मैदान के अंदर ना जाएं, यहां पर शॉट खेलना चाहते थे अपील की गई है, मगर डॉट गेंद आएगी। अभी बात की जाए इस ओवर में आने वाली गेंदों की, बाकी दो कदम दूर है इस वक्त साइकता बिरवाड़ी, उड़ाया गेंद को पहुंचाया बॉक्स आउट के रूप में, विकेट का पतन, 7वां विकेट गिरता हुआ इस वक्त हर्षल के रूप में, 8वां विकेट गिरा माफ कीजिएगा इस वक्त आखिरी बल्लेबाज
सात विकेट है, माफ कीजिएगा, सात विकेट गिर चुके हैं। एक गेंद, एक कदम दूर चैंपियन बनने के तरफ चलती हुई, दरवाजे पर खड़ी है, कुंडी खोलकर आगे जाना है और चैंपियन की ट्रॉफी यहां पर उठाना है। यहां पर तालियां जरूर बजेंगी, जल्लोष होगा। टाइगर चषक 2022 का चैंपियन कौन है? साई एकता बिरवाड़ी मेगा फाइनल यहां पर अपने नाम करते हुई, टाइगर ग्रुप पालघर जिला, टाइगर चषक अपने नाम करती हुई साइकता बिरवाड़ी। जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळाला इथे, मात्र आपण पाहतोय साई एकता बिरवाड़ी यंदाचा टाइगर ग्रुपचा चॅम्पियन संघ बनतोय।